नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित शेतकरी या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहू शकतो की आपण यामध्ये काँग्रेस किंवा गजऱ्या जे गवत आहे ते घेतलेलं आहे. यापासून आपल्याला जैविक युरिया कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. आपल्याला सोपं आहे, आपल्याला काही जास्त काही वस्तूची गरज पडणार नाही. आपल्याला एक 10 लिटर एका गाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाहू शकता आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं एक 10 लिटर आणि 5 किलो गजऱ्याचा पाला किंवा काँग्रेसचा पाला घेतलेला आहे आपण. आणि 1 ते 2 लिटर आपण गोमूत्र घेतलेलं आहे गाईचं, गावरान गाईचं घ्यायचं आहे गोमूत्र आपल्याला. हे अशा प्रकारची वनस्पती आहे, याच्यापासून आपल्याला युरिया कसा तयार करायचा ते आपण पाहू. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं की हा जो आपण गजऱ्या घासाचा पाला बारीक करून घेतलेला आहे तो आपल्याला सर्व पाण्यामध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला रासायनिक युरियासाठी आपल्याला खूप खर्च करावा लागतो आणि आपल्या जमिनीची सुपीकता ही रासायनिक युरियामुळे कमी होती, त्यामुळे आपल्याला वारंवार खत औषध किंवा फवारणी करावी लागते आपल्या जमिनीची सुपीकता खराब झाल्यामुळे. हा संपूर्णपणे जैविक आहे, काही जास्त काही अवघड नाही तयार करण्यासाठी. अशा प्रकारे टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 किलो गाईचं गोमूत्र टाकायचं आहे. 1 ते 2 लिटर, मी 2 लिटर टाकले, आपल्याकडे 2 लिटर कमी असेल तर 1 लिटर टाकलं तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला भरेपर्यंत पाणी टाकायचं, म्हणजे सर्व गजऱ्या हा पाण्यामध्ये भिजला पाहिजे. आपल्याला हे असंच आपल्याला 10 ते 15 दिवस ठेवायचे. सुरुवातीचे 5 दिवस आपल्याला याला हलवत राहायचे रोज एक वेळेस आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 दिवस हलवलं की 10 दिवस आपल्याला तसं ते सोडून द्यायचं आहे तो पाला त्यामध्ये. आणि 10 दिवसाच्या नंतर आपल्याला ते काढायचं आहे, त्यामधलं पाणी सर्व गाळून घ्यायचं आहे. पाणी गाळून घेतल्याच्या नंतर आपल्याला ते स्प्रेही करता येईल आणि आपल्याला ड्रीपद्वारेही सोडता येईल. आपल्याला जवळपास यामधून जर 10 लिटर पाणी निघालं तर ते अर्धे एकरला भरपूर होतं. आपला व्हिडिओ हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर पण करा. धन्यवाद.